नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल भरभरून बोलत असतो. आज आपल्यासोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. खरं तर सुवर्ण कोकण महाराष्ट्र एक आता एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे, पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बळीराजाला जगवणारी आणि बळीराजाला श्रीमंत करणारी संघटना म्हणूनही आता लोकं पाहत आहेत. महाराष्ट्रातल्या बळीराजाचा या संस्थेबद्दलचा विश्वास आता काय सांगतोय? ना, खूप काही सांगून जातो ऋषी. तुम्ही जर बघितलं, आता काल आम्ही साताऱ्याला होतो, त्याच्याबद्दल ठाण्याला होतो, अहमदनगरला होतो. म्हणजे आठवड्यातून आम्ही 4 ते 5 ठिकाणी कार्यक्रम घेतोय. कुठेही त्याची जाहिरात नसते, कुठलंही तुम्ही बघाल फ्लॅक्स वगैरे असं काही नसतं. फक्त हा एक संवादाचं जे माध्यम आहे त्याच्या आधारे आपण जातो. पण लोकांची जी गर्दी उसळली ना, ती खूप अभूतपूर्व असते. आणि नुसती ती बघायची गर्दी नसते, तर त्यातून त्यांना काहीतरी आपला व्यवसाय चालू करायचा असतो. फक्त त्यांना एक प्रॉपर मार्गदर्शन हवं म्हणूनही गर्दी असते. आणि हे मी का सांगतोय जबाबदारीने, तर ह्या सगळ्या कार्यशाळा 3-3, 4-4 वाजेपर्यंत चालतात. आणि कुठलंही चहा नसते, पाणी नसतं, जेवण नसतं, तरीही लोक एका निग्रहाने त्या कार्यशाळेमध्ये असतात आणि संपूर्ण मार्गदर्शन ऐकून घेत असतात. कशी शेळी पालनातली श्रीमंती साध्य करायची, सुरुवात कुठून करायची, कशा पद्धतीत चारा लागवड करायची, औषध उपचार काय असतात, मार्केटिंगची नवीन तंत्र काय आहेत, कुक्कुटपालनातली कुठली कोंबडी आपल्याला प्रचंड पैसा अतिशय कमी अवधीमध्ये देऊ शकेल, मत्स्यपालन कशा पद्धतीत चालू करता येईल, त्याच्यामध्ये नक्की दडलेला पैसा काय आहे, कृषी पर्यटन काय, हे सगळे विषय अतिशय ठळकपणे आपण लोकांसमोर मांडत असतो. आपण कुठलाही व्यवसाय करायच्या अगोदर त्याला एक प्रकारचं आपण काउन्सिलिंग करतो की हा व्यवसायच का करावा, त्याच्यातून पैसा नक्की कसा भेटेल, त्यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये काय बदल करायचा आहे. आणि हे सगळे छोटे छोटे बदल असतात, असं काय नाही. सगळे व्यवसाय जे आहेत ना ऋषी, तुम्हाला जी अभूतपूर्व गर्दी सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेने दिसते, त्याच्यामागचं एक कारण की आपण प्रत्येक व्यवसाय हे असे सांगतो ना की जिथे कमीत कमी भांडवल लागतं, श्रम देखील कमी लागतात, पाणी कमी लागतं, सगळ्यात महत्त्वाचं इथे कुठल्याही वयाची मर्यादा नसते की मी बाबा माझं 70-72 वय झालं आहे, मी कसा सुरू करू, किंवा माझं वय 16-18-20 आहे, असं काही नाही. वयाची कुठलीही बंधनं नसतात, शिक्षणाची कुठली खास अशी आवश्यकता नसते. प्रत्येक वयोगट म्हणजे ज्याला खरोखरच आतमधून आग लागले ना, पेटले, त्याला सहन होत नाहीत ही सगळी गरिबीचे चटके. आणि आजपर्यंत जे सहन केलं झालं, आता नव्याने जगायचं आहे, नव्याने एक स्वाभिमानाने आपल्याला जगायचं आहे, त्या प्रत्येकासाठी ही कार्यशाळा अतिशय संजीवनीचं काम करते ऋषी. नक्कीच. आणि अशीच आपली कार्यशाळा आता अमरावतीत होते, 25 तारखेला ही कार्यशाळा आहे. या कार्यशाळेचं वेगळे पण काय? 25 आम्ही अमरावतीमध्ये होतो आणि 26 सिन्नरला, दोन्ही ठिकाणी मी जातोय तिकडे. आणि ह्या म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा आम्ही मुद्दामून फोकस केलं होतं या महिन्यामध्ये, कारण ज्या पद्धतीत आत्महत्या होत्या, तुम्ही जर बघाल ऋषी मराठवाड्यात वगैरे, तर दिवसाला 2 शेतकरी मृत्यूला कवटाळा घालतात. आणि हे खरोखर विदारक चित्र आहे, म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रालाही न शोभणारं कृत्य. आणि मग आपण काहीतरी आपला एक खारीचा वाटा उचलावा, आपण काहीतरी त्या लोकांच्या आयुष्यात एक नवं बोलतात ना, फुलं एक नंदनवन फुलवण्यासाठी एक प्रयत्न करावा, यासाठी धडपड आहे. म्हणून मी अमरावतीमध्ये आम्ही चाललो. अमरावतीमध्ये हे सगळे विषय म्हणजे दुष्काळी परिस्थितीवर मात करूनसुद्धा कमी पाण्यामध्ये, कमी ह्याच्यामध्ये कशा पद्धतीत आपण चांगली शेती, शाश्वत श्रीमंत शेती निर्माण करू शकतो, अशा काय गोष्टी केल्या तर आपल्याला फक्त आणि फक्त नफाच मिळेल, हे सगळं आपण सिन्नर असेल किंवा अमरावती असेल इथे आपण सांगतोय. कारण छोट्या छोट्याच गोष्टी आहे, जास्त मोठ्या नाही, किंवा खूप मोठं भांडवल हवं किंवा भांडवलच हवं असंही देखील काही नाही आहे. फक्त एक मनात आलं पाहिजे की आता आपल्याला स्वतःला एक नव्याने सुरुवात करायची आहे. त्या सर्वांसाठी या दोन्ही कार्यशाळा, मग ती अमरावती असो सिन्नर असो, अतिशय महत्त्वपूर्ण विषय. नक्कीच कार्यशाळा महत्त्वाची आहेत, पण या मराठवाडा किंवा विदर्भ हा जर प्रदेश या क्षणाला आपण विचार केला, तर कुठल्या उद्योगासाठी, कृषीपूरक उद्योगासाठी ती सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट सेंटर आपण म्हणू शकतो? नाही, तुम्ही कुठलाही विषय घ्या, म्हणजे मुख्यतः तिथे मत्स्यपालन हा विषय खूप मोठ्या प्रमाणात चालू होऊ शकेल. कारण कोकणाला तसा समुद्रकिनारा आहे, खाण्यापाण्याचे मासे भेटत आहेत. तसं तुम्ही जर मराठवाडा बघितला, विदर्भाकडे भेटला, तिथे खूप मोठी संधी आहे. दुर्दैवच आहे की या सगळ्या व्यवसायात तुम्हाला आंध्र म्हणजे साऊथचे, तामिळनाडू असेल, चेन्नई असेल, इकडचे मजदूर किंवा तिकडचे लोक आहेत की त्यांचा त्याच्यावर खूप वर्चस्म आहे. आणि हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे ऋषी. एवढा प्रचंड पैसा या सगळ्या व्यवसायामध्ये. मत्स्यपालनाचं मी तुम्हाला खास करून सांगेल की 2 गुंठ्यापासून ते 22 गुंठ्यापर्यंत, म्हणजे तुमच्याकडे जेवढी जागा उपलब्ध असेल तेवढ्या जागेत करा. आणि तुम्हाला मी जबाबदारीने सांगतो ऋषी की 2 गुंठ्यामध्ये साधं तुम्ही मत्स्य संवर्धन जरी केलं ना, तरी किमान मला वाटतं 40-50 हजाराचं त्याला जुजबी भांडवल लागतं, जे एकाच वेळी तुम्हाला शेततळ खर्च उभारण्यासाठी खर्च येतो आहे.
परंतु जर तुम्ही सरकारी आकड्यानुसार जरी मत्स्यबीजाची विक्री केलात बोटोकली बनून 1-15 दिवसात, तरी 2 गुंठ्या जमिनीतून तुम्ही 15 दिवसाने किमान 30 ते 40 हजार रुपये कमवताय. काम करायचा फक्त 3 ते 4 तास. एवढं प्रचंड उत्पादनाचा सोर्स देणारी ही सगळे मार्ग आहेत. जी गोष्ट मी मत्स्यशेतीबद्दल बोललो तीच गोष्ट कुक्कुटपालन आणि शेळीपालनालाही लागू होते. असं नाही की आपण काहीतरी नवीन सांगतोय. हे सगळे व्यवसाय आपण करतोय, गेली 70 वर्ष करतोय, 4थी पिढी आहे शेतीतली, पण तेच तेच करतोय. त्यात नाविन्याचा अतिशय अभाव आहे ऋषी. आणि कोणाला काही पडली नाही, शेतकरी जगो किंवा मरो, कोणाला काहीच पडलेलं नाही. आणि त्यामुळे कुठेतरी जबाबदारी वाटते, लोक एक वेगळ्या अपेक्षेने बघतात आणि मग ते अपेक्षेचं ओझनं वाटतात, ते एक आनंद वाटतो ज्या पद्धतीत लोक नव्या जगण्याची उमेद घेऊन जगतायत. आणि म्हणून मग एवढ्या कार्यशाळा नाही तर विचार करणं, आज महिन्यातले 20 ते 22 दिवस मी ऋषी बाहेर असतो माझ्या शिलेदारांसोबत. मला आहे, माझ्या शिलेदारांसुद्धा कुटुंब आहे, बायका मुलं आहेत. पण नाही, आज आपण आपल्या कुटुंबासाठी खूप जगलो, आता आपण इतरांना एक थोडं काय ना समाधान येण्याचा एक छोटा प्रयत्न तरी करूया. आणि या एका ध्येयाने हे सगळे शिलेदार झपाटलेत. आणि म्हणून मराठवाडा असेल, विदर्भ असेल, महाराष्ट्राच्या चारही टोकांना जाण्याचा, पोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. नाही, ज्याच प्रामाणिक प्रयत्नातून ज्यावेळी शिलेदार जोडले जातात, मग महाराष्ट्राच्या एका टोकावर असतील, त्यांना घाटकोपर पर्यंत येणं जर अशक्य असतं, मग अशा वेळेला संघटना आणि ते शिलेदार यांच्यातलं बाइंडिंग कसं राहतं? नाही, म्हणूनच आम्ही प्रत्येक महिन्याला, आम्ही प्रत्येक विभागामध्ये होतो, म्हणजे जे 5 विभाग आहेत, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खान्देश असेल, उत्तर मध्य महाराष्ट्र, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, सगळीकडे मी स्वतः माझ्या शिलेदारांना सोबत घेऊन जात असतो ऋषी. त्यामुळे घाटकोपर पर द्यायची कोणालाच आवश्यकता लागत नाही, आम्हीच तिथे पोचत असतो. आणि लोकही ज्या पद्धतीत जमा होतात आणि नवं प्रशिक्षण घेऊन, एक नवी संजीवनी घेऊन जेव्हा ते जगायला सुरुवात करतात ना, तेव्हा खूप बरं वाटतं की काहीतरी आपण जी धडपड करतोय छोटीशी, तिला कुठेतरी प्रतिसाद भेटतो. नक्कीच, याच धडपडीतनं आज नेमका हा सुवर्ण कोकणचा आवाका कसा वाढलाय प्रत्येक जिल्ह्यात? प्रचंड वाढलंय ऋषी. तुम्हाला सांगतो की आता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी येते ना की आपणच जाऊ शकत नाही. तुम्हाला सांगतो प्रत्येक महिन्याला जवळजवळ 7 ते 8 ठिकाणावरनं लोकांची आमंत्रणं असतात की साहेब आमच्या गावामध्ये कार्यशाळा घ्या किंवा आमच्या विभागामध्ये घ्या. पण होत्या कसं की सगळे हे नाही, म्हणजे वेळेची मर्यादा आपल्याला कमी पडते ऋषी. कारण मी पुन्हा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना सांगतो, असे असंख्य लोक आहेत, लोकप्रतिनिधी असतील, संस्था असतील, त्यांना वाटतं की माझ्याही विभागातल्या शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे, त्यांनाही आपण एक जगण्याचं बळ दिलं पाहिजे, ही सुवर्ण कोकणची कार्यशाळा आपल्याकडे पण घेतली पाहिजे. पण या सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही किमान 1-1.5 महिना अगोदर त्याची नोंदणी करा. कारण होत्या काय माहिती, आपल्याकडे 2 महिन्याचा ऑलरेडी कार्यक्रम तयार असतो, पण एवढं सगळं सांभाळणं किंवा पोचणं एवढं सोपं नसतं, त्यासाठी नियोजन खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की ज्याला ज्याला वाटतंय की मला माझ्या विभागामध्ये अशा पद्धतीत सुवर्ण कोकणची कार्यशाळा आयोजित करायची, आपल्या विभागातल्या लोकांना जगण्याचं एक नवीन बळ द्यायचं, हे दुष्काळाचं जे आत्महत्येचं जे सत्र आहे ते कुठेतरी थांबवसं, असं जर मनापासून वाटत असेल ना, तर तुम्ही अशा पद्धतीतल्या कार्यशाळा घ्या. पण त्या अगोदर एक नोंदणी त्याची 1-1.5 महिने रितसर घाटकोपर कार्यालयात करा. नक्कीच, ही नोंदणी म्हणजे नेमकं काय असतं, त्याची स्वतःची आवड की त्याची आर्थिक क्षमता, याच्यावर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. नाही, मी बोललो ना कळकळ, तुमची तळमळ प्रामाणिक हवी की खरोखर मला माझ्या विभागातल्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या विभागातल्या माझ्या कार्यकर्त्यांसाठी, जे आज परत माझ्यासाठी धावत आहेत दिवस रात्र एक करत आहेत, नुसती हळहळ व्यक्त करून नाही चालणार आहे की आणि हे जे कर्जमाफी वगैरे सगळं ठीक आहे. पण जर प्रामाणिक वाटतं ना की आपण त्यांच्या आयुष्यात काहीतरी एक उजेड निर्माण केला पाहिजे, आपण काहीतरी आपली कॉन्ट्रीब्युशन केली पाहिजे, त्या शेतकऱ्याला जगवलं पाहिजे ना, तर अशा पद्धतीतल्या कार्यशाळा खूप महत्त्वाच्या आहेत. कारण तुम्हाला सांगतो ज्या ज्या विभागात कार्यशाळा झाल्या आणि तिथे जे जे शेतकरी आले होते ना, त्या कुठल्याही एकाही शेतकऱ्याच्या मनाला आयुष्यात कधीच आत्महत्येचा विचार काय सदाहंश सुद्धा स्पर्शून जाणार नाही, एवढी आम्ही खात्री घेतो. नक्कीच, याच गोष्टी असतात ज्या प्रामाणिकपणे आपण केल्या पाहिजेत आणि प्रामाणिकपणे आपण करतो आहोत. मित्रांनो, यासाठीच सुवर्ण कोकण वेगवेगळ्या कार्यशाळा राबवत असते आणि या कार्यशाळेतनं माणसं केवळ उद्योजक होतात, शेतकरी होतात, श्रीमंत होतात, त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या पायावर आणि स्वतःच्या हिमतीवर उभं राहतात, हे महत्त्वाचं. आणि याच कार्यशाळेची नोंद आज प्रत्येक जण घेतोय, तुम्हीही नोंद घ्या. बघा, या आठवड्यात होणाऱ्या कार्यशाळा 25 तारखेला आपण अमरावतीमध्ये भेटतोय, 26 तारखेला सिन्नरमध्ये भेटतोय आणि 28 तारखेला मुंबईत शिलेदारांची बैठक आहे. दरम्यान 25 आणि 26 तारखेला
उद्योजक निर्माण कार्यशाळा आहे, तर विशेष कार्यशाळा 26 तारखेला औरंगाबाद आणि मुंबई येथे आहेत. या दोन्ही कार्यशाळा सशुल्क आहेत. लक्षात घ्या, सगळ्या कार्यशाळेबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल, प्रवेश नोंदवायचा असेल, तर केवळ आणि केवळ स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा, प्रवेश नोंदवा, माहिती द्या, DVD बद्दल माहिती जाणून घ्या आणि DVD ची आगाऊ नोंदणी करा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहतरा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्या सोबत. या सगळ्या कार्यशाळेच्या निमित्तानं जाणीव होते की लोकांपर्यंत हे ज्ञान पोचलेलं होतं, पण ते नकारात्मक पद्धतीनं पोचवलं गेलेलं होतं, शासकीय पद्धतीनं पोचवलं गेलं होतं. एवढा फायदा महाराष्ट्रात होतोय, अगदी वर्षानुवर्ष नाही तर 6 महिने जर प्रॉपर तुम्ही केलं, जरी कुठल्याही युनिव्हर्सिटीत नाही गेला तरी प्रॉपर केलं तरी पैसा मिळतो, हे ज्यावेळी लोकांना कळतं त्यावेळी त्यांची भावना कशी असते? सर ऋषू, होत्या का माहिती आहे, लोकांमध्ये हीच भावना असते की हे एवढं सहज सोपं आहे. जे आम्ही हे अनुभवलं आहे, म्हणजे खूप शिलेदार जेव्हा आपला अनुभव कथन करत असतो किंवा आपण त्यांच्या फार्मवर जाऊन ते बघतोय की सुवर्ण कोकणचे 1-2 कार्यशाळा करून किंवा DVD बघून हा शेतकरी एवढा चांगल्या पद्धतीने पैसा कमवतोय, मग आपण का त्यात तोच व्यवसाय करून सुद्धा कमवू शकलो नाही, आपण करतोय कमी पडलो, ही लोकांची भावना. आणि मग त्यांचं मग खापर इतर गोष्टींवर फुटतं. कसं होतं माहिती आहे ऋषी, आपणच आपल्या ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहोत. आपल्याला अडवलं कोणी होतं हे नॉलेज प्राप्त करण्यापासून? आज इंटरनेट आहे, सोशल मीडिया आहे, खूप चांगल्या गोष्टीसुद्धा देखील असतात, पण आपल्यापर्यंत त्या नेमक्या चांगल्या गोष्टीच पोचत नाही आहेत, कारण आपली आजूबाजूची असलेली संगती त्याला खूप महत्त्वपूर्ण असते. ऋषी, आपण कसं वागावं, कसं जगावं आणि कशा पद्धतीत श्रीमंत व्हावं ना, आणि म्हणून सांगतो की ह्या गोष्टी आतमधून आल्या पाहिजेत ऋषी, कोणी सांगून सवरून नाही. आपल्या कार्यशाळेत कुठल्या वेगळ्या गोष्टी नसतात, गोष्टी त्याच असतात, व्यवसाय तेच असतात, तेच शेळीपालन, तेच कुक्कुटपालन, तेच मत्स्यपालन, तेच कृषी पर्यटन, फक्त त्यातलीच नक्की श्रीमंती कशी साधायची ना हे मात्र अचूकपणे सांगितलं जातं. आणि याचं संपूर्ण श्रेय हे आपले जे मेंटॉर्स आहेत, मग सटाले सर असतील, इम्रान खान सर असतील, निकेत दलाल सारखे शिलेदार असतील, ह्या सर्वांचं हे यश आहे. आणि हे सगळेजण एका प्रशिक्षणापुरता नाही आहेत की बाबा तुम्ही कार्यशाळेत या किंवा विशेष प्रशिक्षण आणि मग तुमचे तुम्ही बघा, नाही, तुम्हाला आयुष्यभर तुम्ही जोपर्यंत एक श्रीमंत उद्योजक यशस्वी उद्योजक म्हणून उभा राहत नाही ना, तोपर्यंत ते तुमचा पाठपुरावा करतात, तुम्हाला प्रत्येक प्रकारची मदत. आणि इथे काय भेटतं, ज्याच्याकडे जमीन नाही त्यालाही इथे संधी आहे, ज्याच्याकडे पैसा नाही आहे त्याच्याकरताही सुवर्ण कोकणमध्ये संधी आहे, ज्याला मार्केटिंगचं नॉलेज नाही आहे, ज्याच्याकडे शिक्षण नाही आहे, ज्याच्याकडे काहीच नाही आहे परंतु आतमधून काहीतरी करण्याची उर्मी आहे, काहीतरी जगाला एक आपल्या आईवडिलांना एक समाधान देण्याची त्याला आत्मधून जी तळमळ आहे ना, त्या प्रत्येकासाठी सुवर्ण कोकणमध्ये एक चांगली संधी असते. ऋषी, नक्कीच हाच प्रश्न महत्वाचा ठरतो की केवळ शेतकऱ्यांसाठी किंवा केवळ गुंतवणूकदारांसाठी जी चळवळ आहे ही प्रत्येकासाठी, म्हणजे जो अगदी आत्ता कॉलेजात असेल त्या त्या माणसासाठी देखील ही चळवळीत स्वागत आहे का? हो नक्की, कितीतरी तुम्हाला कॉलेज तरुण तुम्हाला तरुणी भेटतील. ऋषी, तुम्ही कार्यशाळेत कधीही बघा, प्रचंड संख्येने लोक असतात. आणि मी तर तुम्हाला एकच सांगेन, से आता बघा 10वी 12वीच्या शाळा परीक्षा चालू आहेत, तुम्ही अजून 2 महिन्यांनी बघा 93%, 95%, मग जातं कुठे टॅलेंट? हे सगळं टॅलेंट पुन्हा कुठेतरी चाकरी करण्यासाठी तयार झालेलं असतं. आज कोकणाचा रिझल्ट बघा, 90%, 95%, 96% 30 गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रात. मग एवढे चांगले चांगले मार्ग घेऊन हा तरुण जातोय कुठे? हा कुठेतरी कुठेही बघा, तुम्ही जर रोजगार मिळावा असेल ना तर हजारोच्या संख्येने लोक उभी असतात मागे. ते ह्याच्यामध्ये MPC मध्ये MPSC मध्ये हमालाची नोकरी होती 4th-5th पात्रता का होती शिक्षणाची 4th-5th, पण हजारोच्या संख्येने अर्ज आले. आणि ते अर्ज पण कोणाचे? डॉक्टर, MH PhD अशा लोकांचे. तरी हमालीच करायची होती तर शिकलात कशाला एवढं? परंतु ह्या शिक्षणासोबत जर आपण काही उद्योजकही बाळकडू आपल्या मुलांना दिलं, त्यांना व्यवसायातली नक्की श्रीमंती काय असते, व्यवसाय एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी किंवा एक श्रीमंत स्वाभिमानाने जगण्यासाठी नक्की कोणते गुण आपल्याला आत्मसात करायचे असतात, हे जर आपल्या मुलांना शिकवायचं असेल, त्यांना जर हे उद्योजक बाळकडू द्यायचं असेल ना, तर आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना, सर्वांनी अशा कार्यशाळेमध्ये येणं ना खूप गरजेचं आहे ऋषी, काळाची गरज आहे. आणि म्हणून, आणि हा बदल तुम्हाला सगळीकडे दिसतोय, तुम्ही या सुवर्ण कोकणच्या सगळीकडे कार्यशाळा बघा, तिथे जसे वयोवृद्ध आजी आजोबा असतात तसेच कॉलेजचे तरुण तरुणी सुद्धा असतात. कितीतरी मुलं, कितीतरी शेतकरी आपल्या मुल, म्हणजे त्यांना एक अशी फिलिंग असते की ठीक आहे आमचं झालं ते झालं,
आम्ही जे आयुष्य जगलो ते जगलो, पण माझ्या मुलांना असं वाईट आयुष्य मला नाही जगवायचं आहे. त्यांना मला ताट मानेने जगवायचं आहे, त्यांना समाजामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांना उभं करायचं आहे. आणि म्हणून हे जर करायचं असेल ना, तर त्यांना मला उद्योगधंद्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही. से एक सांगतो तुम्हाला, नोकरी करून कोणी श्रीमंत होत नाही. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल ना, तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या उद्योगधंद्याची कास ही धरावीच लागते ऋषी. आणि मग हे जे धंदे आहेत ना, उद्योगधंदे, हे वाटतात तुम्हाला छोटे की ह्याच्यामध्ये भांडवल कमी आहे, ह्याच्यामध्ये श्रम कमी आहे, त्याच्यामध्ये शिक्षणाची अट नाही, पण ह्याच्यातून मिळणारा पैसा तर अफाट आहेच. पण जे समाधान मिळतंय आपण इतरांच्या आयुष्यात काहीतरी करतो ना, त्याची तुम्ही किंमतच करू शकत नाही. ते खूप अमूल्य आहे. आणि म्हणून तुम्ही जर बघाल, ह्याच्या पुढचा काळ हा फक्त आणि फक्त शेती शेतीपूरक धंद्यावरतीच आधारित उद्योगांचा असणार आहे. नक्कीच, या पुढचा काळ शेती आणि शेतीपूरक उद्योगातल्या श्रीमंतीचाच असणार आहे. गरज आहे ती आपण या श्रीमंतीकडे स्वतःहून पुढे जाण्याची. इथेच थांबतो, एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्या सोबत, पण महत्वाची आठवण म्हणजे या आठवड्यातल्या होणाऱ्या कार्यशाळा. 25 तारखेला आपण अमरावती येथे भेटतोय, 26 तास सिन्नर येथे भेटतोय, 28 तारखेला मुंबईत शिलेदार बैठक होते, तर 26 तारखेलाच आणि औरंगाबाद आणि मुंबई येथे दोन ठिकाणी विशेष कार्यशाळा होते. या सगळ्याबद्दल बोलूया परब यांच्या सोबत. 26 तारखेला विशेष कार्यशाळा होते औरंगाबाद आणि मुंबई येथे, सुरुवातीला त्याबद्दल. औरंगाबादची कार्यशाळा तुम्हाला सांगतो ऋषी, गेली कित्येक दिवस म्हणजे 15 दिवस तो दबाव चालू होता की आम्ही कार्यशाळेसाहेब उद्योजक निर्माण कार्यशाळा घेतली होती. पण आम्हाला त्यात आता प्रत्येक व्यवसायातले श्रीमंती तर समजले, तिथपर्यंत पोचायचं कसं तेही समजले, परंतु आम्हाला त्याच्यात विशेष प्रावीण्य मिळवायचं आहे. त्यातले छोटे छोटे बारकावे, छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. आम्हाला त्यात समजून घ्यायचं की नक्की फक्त आणि फक्त श्रीमंत होण्यासाठी या व्यवसायाची सुरुवात कशी करावी, कशा पद्धतीत त्याचं नियोजन करावं. कारण आता पावसाळा तोंडावर एक 2 महिने निघेल, त्याच्या अगोदर आम्हाला चाऱ्याचं नियोजन करायचं आहे, त्याच्या अगोदर आम्हाला शेड बांधायचे, त्याच्या अगोदर आम्हाला मत्स्यतळ उभारायचं आहे. आणि त्यामुळे विशेष प्रशिक्षण घ्या असा खूप आग्रह होता. आणि म्हणून औरंगाबादला जो कार्यशाळा आहे, विशेष प्रशिक्षण आहे, हे 26 तारखेला आहे. आणि त्याच दिवशी मुंबईमध्ये विशेष प्रशिक्षण आहे. ठाण्यामध्ये जी उद्योजक निर्माण कार्यशाळा होती, तिथला खूप मोठा जमावाची आग्रह होता की तुम्ही ठाण्यामध्ये जर का, कारण ठाण्यामध्ये कार्यशाळेला हॉल भेटत नव्हता, कारण ज्या पद्धतीत लोकांची गर्दी वाढते आम्हाला हॉल अपुरे पडतात. आणि म्हणून मुंबईमध्ये ही कार्यशाळा घ्यावी लागली. आणि दोन्हीकडे अतिशय महत्त्वाचे विषय आपण घेतो, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, सेंद्रिय शेती किंवा आंतरपिकं, नक्की कोणती पिकं आता तुम्ही घ्यावी, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असतील, मत्स्यशेती असेल. त्यामुळे दोन्ही कार्यशाळा खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर अमरावती आणि सिन्नरमध्ये दोन्ही उद्योजक निर्माण कार्यशाळा आहेत, उद्योजक घडवला जातो तिथे. आणि त्यामुळे ह्या चारही कार्यशाळा खूप महत्त्वपूर्ण आहेत. ज्या कार्यशाळेच्या निमित्तानं महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे डीव्हीडीची संदर्भात, त्या संदर्भात काय? नाही, डीव्हीडीची तर मागणी खूप जोरात आहे ऋषी. आणि डीव्हीडीचं एक नॉलेज, जे ज्ञान आपण जे बोलतो ना, ते अगाध आहे. म्हणजे तुम्ही वारंवार ते बघू शकता. असं नाही की मी औषधं विसरलो किंवा बाबा कशा पद्धतीत त्या औषधाची मात्रा आपल्याला आपल्या जनावरांना किंवा कोंबड्यांना द्यायची, असं काही नाही. तुम्ही त्या डीव्हीडीच्या माध्यमातून नेहमी बघू शकता शेडची रचना कशी असते, कशा पद्धतीत खाद्य तयार केलं जातं, वजन वाढवण्यासाठी नक्की काय केलं, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी अतिशय प्रभावीपणे त्या डीव्हीडीमध्ये मांडल्यात. त्यामुळे लोकांना फक्त एवढीच विनंती आहे की तुम्हाला जर डीव्हीडी हवी असेल तर त्याची आगाऊ नोंदणी करा. अन्यथा लांबून येऊन आपल्याला ती निराशा पदरी पडते. ती जर टाळायची असेल तर घाटकोर ऑफिसला जेव्हा तुम्ही कार्यशाळेसाठी नोंदणी करता, त्याचवेळेस डीव्हीडीची देखील नोंदणी करा. आणि कसं होतं माहिती आहे ऋषी, डीव्हीडीचं एक वेगळंच हे, कारण मी खूप अशी लोकं बघितलेत की त्यांना सवय झाली की दररोज एकदा तरी डीव्हीडी बघायची. आणि सुरुवातीला एक होतं की मी शेळी पालन करणार, की मी कुकुट, आता तसं नाही. आता चित्रामध्ये आजचा तरुण खूप जबरदस्त आहे, म्हणजे तो ह्याच्या पुढे 4 पावलं असतो. आता जे जेवढे शेतकरी येत आहेत, जेवढे तरुण येत आहेत, ते प्रत्येकजण 3-4 व्यवसाय एकत्र करत आहेत. कारण त्यांना माहिती आहे, जर तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने जर शेळी पालन करायचं आहे, तर दिवसातले 2-3 तास खूप झाले, मग उरलेला 2-4 तासात मला करायचं काय, तर मला कुक्कुटपालन करता येईल. तिथे 1-2 तास दिले ते खूप झाले. त्याचसोबत मला आंतरपिकं घ्यायची आहेत, एकाच एक पूरक व्यवसाय हे सर्व करतात. आणि त्यातून त्यांना प्रचंड श्रीमंती मिळते. नक्कीच, यातूनच ही सगळी श्रीमंती येत जाते. या चारही कार्यशाळेच्या निमित्तानं आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे 28 तारखेला शिलेदार बैठक होते, त्याबद्दल काय सांगा? 28 तारखेला ऋषी गुढीपाडवा. आणि तुम्हाला कल्पना असेल, गुढीपाडवा म्हणजे सुवर्ण कोकणच्या शिलेदारांसाठी अतिशय खास दिवस असतो. त्या दिवशी सगळं संपूर्ण महाराष्ट्रातून शिलेदार येतात, एक आनंदोत्सव ते साजरा करतात. आणि
ही जी शिलदार मीटिंग आहे, इथे जसा एक वर्धापन दिन साजरा केला जातो सुवर्ण कोकणचा, कारण आज एक नाही दोन नाही तब्बल 700 साडेसातशे एपिसोड आपण केले, 450 ते 500 कार्यशाळा मी स्वतः केल्या. महाराष्ट्रातला असा कुठला मला वाटतं जिल्हा राहिला नसेल जिथे सुवर्ण कोकण पोचलं नाही. आणि एक वेगळी एक समाधानाची बाब शिलेदारांच्या ह्याच्यात आहे, मनात आहे. आणि म्हणून ही जी कार्यशाळा आहे 28 तारखेला शिलदार भेटेल, खूप विशेष आहे. इथे असे शिलदार येतात, कोणाला जमीनच नसते त्याला जमीन आपण तिथे देण्याचा प्रयत्न करतो, कोणाकडे पैसा नसतो, कोणाकडे अजून काही नसतं, ज्यांच्याकडे जे नाही आहे ते देण्याचा इथे प्रामाणिक प्रयत्न सगळे शिलदार करतात. त्यामुळे शिलेदार मीटिंगची बात सगळे जे महाराष्ट्रातले शिलदार आहेत ते आवर्जून बघत असतात. नक्कीच, या सगळ्याच्या निमित्तानं आपण याच गोष्टी सांगत असतो, ती म्हणजे शिलेदार श्रीमंत शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस या खरं तर वेगवेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी असल्या तरी त्या प्रत्येकाशी जोडल्या गेल्या आहेत. आणि या सगळ्याचं एक नातं म्हणजे हा सुवर्ण क्रांतीकडे झेपावणारा महाराष्ट्र आहे. तुम्हालाही जर या सगळ्या चळवळीत सहभागी व्हायचं असेल तर आवर्जून या, ही चळवळ तुमची आहे आणि खऱ्या अर्थानं आपणही या श्रीमंत व्हा. जाताना फक्त एकच महत्त्वाची आठवण म्हणजे या आठवड्यात होणाऱ्या कार्यशाळा. 25 तारखेला अमरावती येथे कार्यशाळा होते, 26 तारखेला सिन्नर येथे कार्यशाळा होते, त्याचप्रमाणे 26 तारखेला औरंगाबाद आणि मुंबई येथे विशेष कार्यशाळा होते आणि 28 तारखेला शिलेदार बैठक होते. या सगळ्या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा, प्रवेश घ्या आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. परवा ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार आणि धन्यवाद.